गच्छामि तुरियंति संग्रं शरणं गच्छामि तुरियंति बुद्धं शरणं गच्छामि तुरियंति धम्मं शरणं गच्छामि तुरियंति संग्रं शरणं गच्छामि पाणातिपातालेरमणि शिखापदं समाधियामि आलिङ्गदानालेरमणि शिखापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारालेरमणि शिखापदं समाधियामि भूषावारालेरमणि शिखापदं समाधियामि सतादिनो ये समस्तु विलक्षिणं निर्लठारे हिरस्यो निर्लमन्नानि चरन्ति अनन्तकालपुटके वज्रसङ्गातकायस अङ्गिरसतादिनो यवितो चेपक्षिणं वित्तठारे हिरस्यो वित्तवन्नानि चरन्ति अनन्तकालपुटके वज्रसङ्गातकायस अङ्गिरसतादिनो वस्त्रलोहिताक्षिणं रक्तठारे हिरस्यो रक्तवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्गातकायस अङ्गिरसतादिनो अट्टदन्ते हि अक्षिणं श्वेतकाले हिरस्यो श्वेतवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्गातकायस अङ्गिरसतादिनो देशं देशं शरीरात्मने नानाहारे हिरस्यो प्रभसरानि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्गातकायस अङ्गिरसतादिनो यौवन्तपं रसिः दिशो दिशं काया वाचा चित्तेन अङ्गिरस नमामः साधु 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 नगरसेविका वैशालीताई दीपक निकाजे यांची महिला बाल कल्याण सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक असे स्वागत करण्यात येत आहे. तरी त्यांचा सन्मान भारतीय बौद्ध महासभेच्या शहर शाखेच्या महिला अध्यक्षा पौर्णिमाताई निकाजे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करते. पौर्णिमा मिलिंद निकाळजे आणि ग्रामसेवक दीपाताई सदाफुले यांनी सिरसाटताई यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला. सर्वच महिला होत्या परंतु यांनी पुढाकार घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारे जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल समाजातर्फे काही महिला त्यांचा सत्कार करू इच्छितात तरी त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा आणि यापुढची जयंती यांची प्रेरणा घेऊन सर्वच महिलांनी मोठ्या हिरिरीने मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करावी. आताच धम्मध्वजारोहण झालेलं आहे. यापुढे दुपारी ठीक 3 वाजता रमाई चौक भीमनगर येथून रॅली निघणार आहे. धम्म रॅली ही रॅली त्या चौकातून अनिल भयानगर येथे येऊन तिचा समारोप होईल. त्याच्यानंतर 5 वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. काल ज्या स्पर्धा झाल्या होत्या महिलांच्या
त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर सर्व येणाऱ्या बौद्ध उपासक उपासिकांना भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर माता रमाई यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि ते व्याख्यान झाल्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता कोकाटेताई यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती करतो. जय भीम. My goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis Classes. Anis Classes, where maths is fun. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा.